देशातील कानाकोपऱ्यातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व गुन्हेगारी वृत्तांचा सडेतोड आणि रोखठोक आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच एबी न्यूज मराठीलाही आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती. वंचित बहुजन आघाडी पूर्वची अंबेजोगाई येथील शासकीय विश्रामगृह येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर व प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या आदेशाने जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बैठक अंबेजोगाई येथे आयोजित केली होती. त्या बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीचं आयोजन वंचित बहुजन आघाडी पूर्वचे जिल्हाध्यक्ष शैलेश भाऊ कांबळे यांनी केलं होतं. या बैठकीस उपस्थित जिल्ह्यातील 5 तालुक्यातील तालुका अध्यक्ष व महासचिव तसेच जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार का निवडून द्यायचा या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. SC आणि ST आरक्षण धोक्यात आहे. जर SC ST नॉन क्रिमिनल लागू झाले तर इथून पुढील पिढी शिक्षणापासून वंचित राहील. नॉन क्रिमिनल लागू होणे म्हणजे एका कुटुंबात एकाच सदस्याला लाभ प्राप्त झाल्यास तो दुसऱ्याला घेता येणार नाही. भाजप आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जर आरक्षण टिकवायचे असेल तर OBC 100 आमदार आणि SC ST 45 आमदार निवडून आणणे गरजेचे आहे. केज, माजलगाव, परळी या मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जास्तीत जास्त मतांनी निवडून येतील असे बैठकीत सांगण्यात आले. प्रत्येक तालुक्यात OBC आरक्षण बचाव यात्रा काढण्यात यावी. शहरी भागात SC ST OBC प्रभागात बैठकी घेण्यात याव्यात. या बैठकीत उपस्थित वंचित बहुजन आघाडी पूर्वचे जिल्हाध्यक्ष शैलेश भाऊ कांबळे, जिल्हा महासचिव मिलिंद खाडगे, महासचिव धर्मानंद कासारे, खाजमिया पठाण, गोविंद म्हस्के, शहरा अध्यक्ष अंबेजोगाई, लिंबराज बापू गायकवाड, धारूर तालुका अध्यक्ष प्रशांत उघडे, महासचिव राणबा उजगरे, केज तालुका अध्यक्ष बाबासाहेब म्हस्के, जिल्हा उपाध्यक्ष धनराज सोनवणे, केज तालुका प्रवक्ता प्रदीप गायकवाड व सुशांत धावारे, भारत गायकवाड रवी शिरसाट, सुशांत सोनवणे, हरिभाऊ कांबळे, राहुल राऊत, प्रेम जगतकर, शरद धीवर तसेच वंचित बहुजन आघाडी पूर्वचे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. तातडीच्या आणि महत्त्वपूर्ण बैठकीस उपस्थित माझे सर्व सहकारी बंधूंनो, सगळ्यात पहिल्यांदा मी आपल्याला हे विचारणार आहे की गेल्या महिन्यामध्ये 13 तारखेला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत या महाराष्ट्रातील पूर्ण जिल्हाध्यक्ष आणि महासचिव यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठक झाली आणि 13 तारखेला बैठक झाल्यानंतर 16 तारखेला बीड जिल्ह्याचा मी अध्यक्ष या नात्यानं तालुक्यातील पूर्ण तालुका अध्यक्ष शहराध्यक्षांनी पत्र काढलं होतं आणि त्याच्याच बरोबर ते पत्र पूर्ण पदाधिकाऱ्यांना देखील मी पाठवलेलं आहे. ते पत्र किती जणांनी वाचलेलं आहे म्हणजे जवळपास असं समजतो की ते पत्र मी जेवढ्यांना पाठवलं तेवढ्यांनी ते पत्र वाचलेलं आहे. पण मला एक सांगा की त्या पत्रामध्ये 13 तारखेला साहेबांनी जो आदेश दिला होता, 13 तारखेच्या बैठकीमध्ये साहेबांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या होत्या त्याच्यामध्ये साहेबांनी असा आदेश दिला होता की आपल्या तालुक्यातील OBC संघटनांचा संपर्क करून 20 ऑगस्टच्या अगोदर बैठका घेऊन त्या त्या संघटनेचे नाव, त्या त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्याचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID हा पक्ष कार्यालयात सादर करावा. पण कोणत्याच तालुका अध्यक्षांना तो अहवाल अद्यापपर्यंत जिल्हाध्यक्ष असेल किंवा पक्ष कार्यालय असेल यांना सादर केलेला नाही. त्याच्यानंतर साहेबांनी असं सांगितलं होतं काही दिवसावर विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आणि आपल्याला उमेदवाराची चाचपणी करायची, आपल्याला उमेदवार द्यायचे. राणोजीनं ज्या पद्धतीने आता सांगितलं की 2019 ज्या पद्धतीने उमेदवार आपल्यावर थोपले गेले होते किंवा आयात केलेले उमेदवार होते
असे उमेदवार त्यांनी 2024 देऊ नाहीत याची खबरदारी जिल्हा अध्यक्ष यांनी घ्यावी असं आमच्या राणूजींचं मत आहे. राणूजी एका तालुक्याचे महासचिव आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो की याच बैठकीमध्ये दुसरा मुद्दा असा आहे, या बैठकीमध्ये सर्व ओबीसी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आपापल्या विधानसभा क्षेत्रामध्ये एक समन्वय समिती स्थापन करावी हा बाळासाहेबांचा आदेश. बाळासाहेबांचा आदेश काय आहे की आपापल्या विधानसभा क्षेत्रामध्ये ओबीसी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन एक समन्वय समिती स्थापन करा. समन्वय समिती याच्यासाठी स्थापन करायची की त्या समन्वय समितीला विश्वासात घेऊन ज्या त्या मतदारसंघामध्ये आपल्याला उमेदवार निवडायचा आहे, उमेदवार निवडीचा अधिकार हा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी एकट्या जिल्हाध्यक्षाला ठेवलेला नाही हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या. माजलगाव तालुक्यामध्ये उमेदवार निवडायचा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी डेडिकेट करावं लागेल. तिथला तालुका अध्यक्ष असेल, महासचिव असेल, यांनी त्या त्या तालुक्यामध्ये बैठका घेऊन ओबीसीच्या पदाधिकाऱ्यांची नावं जिल्हाध्यक्षाकडे देणे आणि जिल्हाध्यक्षाकडे ते नाव दिल्यानंतर त्या ठिकाणची जी काही निवड समिती आहे ती तिथल्या उमेदवारांचं नाव हे बाळासाहेबांकडे रेखाताई पुढे आपण ते नाव पाठवणार. समजा एका मतदारसंघामधून समजा 5 उमेदवार आपल्याकडे आले तर शैलेश कांबळेच्या जवळचा एक उमेदवार आहे, बाबूराव मस्केच्या जवळचा दुसरा आहे, मिलिंद गाडगे साहेबांच्या जवळचा तिसरा आहे, म्हणून काही इथं कोणाबरोबरच इथं पार्शलिटी होणार नाही. जिल्हाध्यक्षाचं काम काय आहे, जिल्हाध्यक्षाचं काम त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये येणारे जेवढेही काही विधानसभा क्षेत्र असतील त्या त्या ठिकाणच्या उमेदवारांच्या याद्या तयार करून पक्ष कार्यालयाला सादर करणे आणि त्याच्यावर जे काही इम्प्लिमेंटेशन आहे किंवा जो काही उमेदवार फायनल करायचा अधिकार आहे त्यासाठी मी पक्षानं एक समिती गठित केलेली आहे आणि ही 4 दिवसापूर्वी आपल्याला ते पत्र देखील पाठवलेलं आहे. हे एवढं सांगायचा उद्देश एवढाच आहे की उमेदवार निवडत असताना प्रत्येकाच्या तोंडून जो शब्द येतो की आयात केलेला उमेदवार नको, ऐनवेळी आलेला नको, उमेदवार निवडीचे अधिकार हे रेखाताई ठाकूर आणि त्यांची टीम यांना आहेत. जिल्हाध्यक्ष आणि समन्वय समितीचं काम असं आहे की ज्या त्या विधानसभा क्षेत्रामध्ये ज्या त्या विधानसभा मतदारसंघामध्ये निवड उमेदवार निवडणे त्याची चाचपणी करणे, उमेदवार निवडणे आणि ते पक्ष कार्यालयाला कळवणे. मित्रांनो, याच ऑनलाईन बैठकीमध्ये साहेबांनी तिसरा मुद्दा असा सांगितला होता, स्थापन केलेल्या समन्वय समितीच्या बैठकीत सर्वांच्या मताने विधानसभा उमेदवार निवड प्रक्रिया पूर्ण करावी. चौथा मुद्दा, झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन त्या बैठकीचा इतिवृत्तांत प्रसिद्ध करावा. पाचवा मुद्दा, आता आपापल्या तालुक्यातील मुस्लिम युट्यूब चॅनल, ओबीसी युट्यूब चॅनल यांची नावं मोबाईल नंबर सह ईमेल सह यादी पक्ष कार्यालयाला सादर करावी. सहावा मुद्दा असा होता, आपापल्या तालुक्यातून उत्तम लिखाण करणारे 10 जण आणि सोशल मीडिया सांभाळणारे 10 जण अशी प्रति तालुक्यातून 20 जणांची यादी पक्ष कार्यालयाला तात्काळ सादर करावी. सातवा मुद्दा होता, प्रत्येक तालुका अध्यक्षांनी विधानसभा पार पडेपर्यंत किमान आठवड्याला एक बैठक आयोजित करून त्या बैठकीच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीची भविष्यातील संकल्पना लोकांना समजून सांगून लोकांचे मतपरिवर्तन करावे. या ज्या काही गोष्टी मी सांगतोय या तुमच्यापर्यंत मी गेल्या महिन्यामध्ये 16 तारखेलाच पोहोचवलेल्या आहेत. आठवा मुद्दा महत्वाचा असा होता की आपल्याच बौद्ध समाजातील विचारवंतांना पटवून सांगणे की आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ओबीसी साठी लढतात म्हणजे एससी एसटी यांच्याकडे दुर्लक्ष आहे असे नसून ओबीसीचे आरक्षण साबूत राहिले तर एससी एसटीचे आरक्षण साबूत राहणार आहे. आज जरी ओबीसी जात्यात असला तरी एससी एसटी हा सुपात आहे याची जाणीव विचारवंतांना करून द्यावी व
दोन या लोकसभेपासून जो आपल्यापासून दुरावलेला विचारवंत आहे किंवा आपला जो मतदार आहे, आपल्यातले जे विद्वान लोक आहेत, त्या लोकांना या प्रवाहामध्ये आपल्याला परत कसं सामील करून घेता येईल यासाठी प्रयत्न करावा. या सर्व गोष्टीचे प्रत्येक कार्यकर्ता व पदाधिकारी यांनी काटेकोरपणे पालन केले तर आपण श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार करू शकू. हे पत्र मी गेल्या महिन्यामध्ये 16 तारखेला तुम्हाला काढलेलं आहे, पण अद्यापपर्यंत या पत्रावर कोणत्याही तालुका अध्यक्षांना विचार केलेला नाही. याचा स्पष्ट अर्थ असा होतो की नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडे जाई वारे, हे जे आपण शाळेत असताना म्हण ऐकली होती त्या पद्धतीनं आपलं वंचित बहुजन आघाडीचं काम चालू आहे हे सिद्ध होत. मित्रांनो, आता मिलिंद भाऊंना खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, राणोजींना खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे. आपण फक्त आणि फक्त विचार करून किंवा अशी चर्चा करून या गोष्टी सुटत नसतात. किंवा आपल्याला विधानसभेमध्ये साहेबांचं जे स्वप्न साकार करायचं आहे आपल्याला, की साहेबांनी जे एम ठरवलेलं आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्याला ओबीसीचे 100 आमदार निवडून आणायचे आणि SC ST चे जवळपास 50 आणायचे, अरे या गोष्टी कधी शक्य होतील? आता गेल्या महिन्यामध्ये 13 तारखेला साहेबांनी सांगितलेलं आहे तुम्हाला की तुम्ही एक समन्वय समिती स्थापन करा. किती तालुका अध्यक्षांनी केली? कोणीच केलेली नाही. तर माझं आज आपण या ठिकाणी जी बैठक आयोजित केलेली आहे ही महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्याचे मुख्य उद्देश हाच आहे. येणारी विधानसभा आता जवळपास 4-5 तारखेला आचारसंहिता लागते. आता या 4-5 तारखेला आचार जवळपास 50 आणायचे, अगं या गोष्टी कधी शक्य होतील? आता गेल्या महिन्यामध्ये 13 तारखेला साहेबांनी सांगितलेलं आहे तुम्हाला की तुम्ही एक समन्वय समिती स्थापन करा. किती तालुका अध्यक्षांनी केली? कोणीच केलेली नाही. तर माझं आज आपण या ठिकाणी जी बैठक आयोजित केलेली आहे ही महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्याचे मुख्य उद्देश हाच आहे. येणारी विधानसभा आता जवळपास 4-5 तारखेला आचारसंहिता लागते. आता या 4-5 तारखेला आचारसंहिता लागल्यानंतर उद्या भविष्यामध्ये तुम्हाला सांगतो, आताच बोलताना कुठेतरी सांगितलं की आतापर्यंत बाळासाहेबांच्या अख्या महाराष्ट्राचे 3 राऊंड कम्प्लीट झालेले आहेत. आपण तर आपल्या डोळ्यांना बघतो बाळासाहेबांनी आतापर्यंत 3रा राऊंड बाळासाहेबांना चालू आहे. आपल्या मतदारसंघामध्ये आपले किती राऊंड झाले याचा प्रत्येकानं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. फक्त बोलण्यानं काय सगळ्या गोष्टी होत नाही. आता तुम्हाला सांगतो या 19 तारखेला पुन्हा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी खंडाळा या ठिकाणी महाराष्ट्रातील पूर्ण जिल्हा अध्यक्ष आणि जिल्हा महासचिवांची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये प्रत्येक जिल्हा अध्यक्षाला साहेबांनी 13 तारखेला ज्या काही गोष्टी सांगितल्या होत्या 13 तारखेच्या बैठकीमध्ये साहेबांनी जे काही सांगितलं होतं त्या प्रत्येक जिल्हाध्यक्षांना त्यांनी विचारलं की तुम्ही याच्यावर काय काम केलंय. तर दुर्दैवानं आम्हाला सांगावं लागलं की मी प्रत्येक तालुका अध्यक्षाला शहराध्यक्षांना याची कल्पना दिलेली आहे पण त्या लोकांनी अद्यापपर्यंत त्या याद्या माझ्याकडून पोच केल्या. त्याच्यानंतर मी 2 दिवसापूर्वी तुम्हाला एक स्मरण पत्र काढलंय, तेच पत्र डबल तुम्हाला पाठवलंय. त्या पत्रामध्ये सुद्धा स्पष्ट मी तुम्हाला लिहून पाठवलंय हे पत्र आपण सर्वांना 16 ऑगस्ट 2024 रोजी पाठवले होते. 13 ऑगस्ट 2024 रोजी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठक घेऊन या सूचना दिल्या होत्या, पण आतापर्यंत आपण कोणतीही या पत्राचा विचार केलेला नाही. या पत्राचा तात्काळ विचार करून अहवाल पक्ष कार्यालयाला सादर करून त्याची एक प्रत माझ्याकडे द्यावी. आपल्या निष्क्रियतेमुळे जिल्हा अध्यक्ष यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या गोष्टीचा प्रत्येक कार्यकर्त्याने पदाधिकाऱ्याने गांभीर्यपूर्वक विचार करावा. मला एक सांगायचंय की आज आपण बीड जिल्ह्यामध्ये राहतो. बीड जिल्ह्यामध्ये पूर्व आणि पश्चिम हे 2 विभाग आहेत. आपण या पूर्व विभागामध्ये काय काम करतो, कसं काम आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण एक लक्षात घ्या की आपण सगळं काही करून
पक्ष कार्यालयाकडे आपल्या तक्रारी होत आहेत, हे निष्क्रिय आहेत, कामच करत नाही, हे का होत आहे? फक्त ह्या कारणामुळे पक्षानं दिलेला आदेश, बाळासाहेबांनी दिलेला आदेश जर आपण फॉलो केला तर तो पाळला तर आपण काम करतो ते सिद्ध होत. एक साधी गोष्ट आहे, एक नैसर्गिक एक नियम आहे की एखाद्या 100 गोष्टी आपण चांगल्या केल्या आणि एखादी गोष्ट जर अनावधानाने आपल्याकडून झाली नाही तर माझं 100 गोष्टी विसरून जातात. पण ती एक गोष्ट झाली नाही त्या गोष्टीवर विचार करतात, त्या पद्धतीची बंधुत्व आपल्यावर सध्या मिळाली. आपलं काम खूप चांगलं आहे पण काही आपल्यातल्या आपल्याच पक्षातले, मी कोणाचं नाव या ठिकाणी घेणार नाही, श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांचा तो यांना थोडस मिसगाईड करताय की पूर्व विभागामध्ये काम नाही. जसं पश्चिम विभागाची कार्यकारिणी बदलली तशी पूर्व विभागाची देखील कार्यकारिणी बदलली पाहिजे. आपल्याच काही बांधवांनी कोणाचं तरी सांगण्यावर पक्ष कार्यालयात तक्रार केलेली आहे, पण कोणी तक्रार केली काय केली हा त्यांचा संविधानिक अधिकार आहे. मी त्यांना विरोध करणार नाही, तुम्ही येत नाही माझ्या 10 तक्रारी करा. मी एका गोष्टीमध्ये समाधानी आहे की जो व्यक्ती काम करतो त्याच्या तक्रारी होतात. जर मी काहीच केलं नसतं तर माझ्या तक्रारी झाल्या नसत्या. फक्त या बैठकीमध्ये तुम्हाला आता सांगतो, 19 तारखेच्या बैठकीमध्ये साहेबांनी पुन्हा काही आदेश दिलेले ते तुमच्याशी मी या ठिकाणी डिस्कस करतो. 13 तारखेच्या बैठकीमध्ये ऑनलाईन कॉन्फरन्सिंग बैठकीमध्ये ज्या विषयावर चर्चा झाली होती त्याच विषयावर बऱ्यापैकी याही बैठकीमध्ये साहेबांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच्यामध्ये ज्यावेळेस सकाळी 9 वाजता आमची बैठक सुरू झाली तर त्यावेळेस साहेबांनी सुरुवात अशी केली, SC ST ला क्रिमिनियर लागू केल्यास OBC वर परिणाम कसा हे लोकांना पटवून सांगा. SC ST तील प्रमाणित कुटुंबातील एखाद्या सदस्याने लाभ घेतला त्याचं साहेबांनी उत्तर देखील दिलेलं आहे की लोकांना पटवून कसं सांगायचं. येणाऱ्या विधानसभेमध्ये आरक्षण म्हणजे मुख्य गाभा राहणार आहे, मतदारापर्यंत आपल्या वेळेस पोहोचायचंय. त्यावेळेस जसं आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आहे म्हणून त्या महाराष्ट्रातले संपत चाललेली काँग्रेस पुन्हा उभारी घेतली, त्याच पद्धतीने आता आपल्याला येणाऱ्या विधानसभेमध्ये लोकांपर्यंत पोहोचताना आरक्षण हाच विषय घेऊन आपल्याला लोकांपर्यंत पोहोचायचंय. आणि येणाऱ्या विधानसभेचा गाभा म्हणजे फक्त हे आरक्षण असणार आहे, त्या गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर साहेबांनी सांगितलं की तालुक्यामधून OBC आरक्षण बचाव यात्रा काढणं आपल्याला बंधनकारक आहे. जसं मिलिंद मौर्य जन विधानसभा परळी विधानसभेमध्ये जनसंवाद यात्रा चालू केलेली आहे, तसं साहेबांनी आदेशित केलेलं आहे की प्रत्येक मतदारसंघामध्ये तुम्ही OBC आरक्षण बचाव यात्रा काढा. निवडणुका 16 नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे. शहरी भागामध्ये SC ST OBC च्या प्रभागामध्ये बैठका लावा. तालुक्यातून कमीत कमी 3 तयार करा. कार्यक्रम पत्रिका छापली गेली पाहिजे. यूट्यूब फेसबुक वरील वर्कशॉप आरक्षणाचा मुद्दा जनतेसमोर प्रभावीपणे मांडला गेला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही लोकांच्या समोर जाता तेव्हा तुमच्यासोबत एक रजिस्टर ठेवा, उपस्थितांच्या सह्या, नाव, गाव, जात, मोबाईल नंबर घ्या. त्याच्यानंतर सांगितलं आहे ज्यावेळेस तुम्ही लोकांपर्यंत पोहोचता त्याच्यानंतर लोकांबरोबर असं जसं की घोंगडी बैठक लावून ज्याप्रमाणे चर्चा होते तशा शिरावळाच्या बैठका ज्याला म्हणतात, संध्याकाळच्या वेळेला पारावर बसणं, झाडाखाली बसल्यानंतर ज्या काही चर्चा होतात त्या ठिकाणी तुम्ही हाच मुद्दा उपस्थित करून संबंधितांबरोबर चर्चा करा. विरोध करणाऱ्यांना वाद न घालता एखाद्याला समजा विरोध केला, आता साहेबांचं म्हणणं असं आहे की आता आपण सांगितलं की जर का साहेबांच्या बाबतीमध्ये जर कुणी बोललं तर आपण जशाच तसं उत्तर दिलं हे संयुक्त काय असं तसं या बैठकीमध्ये आपण बोलणार.
पण साहेबांचं म्हणणं काय आहे की जो कोणी विरोध करतो त्याच्याशी वाद घालत बसू नका, त्याला सरळ वारूमचा नंबर द्या आणि तुला काय बोलायचं ते वारूम बरोबर बोल. त्याचं कारण असं आहे की समजा साहेबां आता अशा गोष्टी घडणारच झाल्या. एबी न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी वसंत सोनवणे, बीड अंबेजोगाई.